नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो. पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी मोठी गर्दी. युवा राष्ट्रीय महोत्सवाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध. शेतकऱ्यांकडून कांदा फेकून देत दौऱ्याचा निषेध. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवावी, शेतकऱ्यांची मागणी. शिवडी नावाशिवा अटल सेतूवरील वेगमर्यादा निश्चित. अटल सेतूवर ताशी 100 किलोमीटरची वेगमर्यादा. प्रकल्पाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. पंतप्रधान मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होतील तर रामाच्या नावानं किती काळ राजकारण करणार, संजय राऊतांचा हल्लाबोल. राज्यात उपमुख्यमंत्री फडणवीस शुपणखेच्या भूमिकेत. 2024 शुपणखेचं नाक कापायचंय, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात. पुढील आठवड्यामध्ये ठाकरे गट नार्वेकरांनी दिल्या निकालाविरोधात याचिका दाखल करणार. ठाकरे गटाला आमचाच पक्षादेश पाळावा लागेल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर आमचा पक्ष स्वतंत्र असल्याचा अनिल परबांचा शिंदेंना प्रत्युत्तर. नार्वेकरांनी दिल्या निकालावरून कायदेशीर दावे प्रतिदावे सुरू. ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडे चावा, निकाल चुकीचा वाटत असेल तर त्यांनी दाद मागावी. लोकशाही पॉडकास्टमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर दिली प्रतिक्रिया. भाजप शिंदे गटाला फेकून देणार, शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर लढा असं सांगितलंय. विनायक राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाला धक्का. अजित पवार गटाचे 12 जण ठाकरे गटात प्रवेश करणार. अंबादास आणवेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. शिंदे गटाच्या जल्लोषात गोंधळ घालणाऱ्यांचं चंद्रकांत खैरेंकडून कौतुक. अपात्रता निकालानंतर शिंदे ठाकरे गट आले होते आमने-सामने. भाजप केसानं गळा कापणारा पक्ष. भाजपनं अनेक मास लीडर संपवले. अनिल गोटेंचा भाजपवर हल्लाबोल. पालघरमध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ. झेडपी शाळेतील धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं. झेडपीकडून कारवाईचं आश्वासन. शिवसेनेच्या घटनेतील बदल न पोहोचवल्यामुळे ठाकरे गटाचे नेते संतप्त. कागदपत्र कोणी पोहोचवली नाही त्याचा शोध घ्या, बैठकीत मागणी. लोकशाहीला सूत्रांची माहिती. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसेंनी धरला ठेका. मोदींच्या स्वागतासाठी भुसेंनी धरला ठेका. जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्त 45 ते 50 हजार पणत्यांनी साकारली जिजाऊंची प्रतिमा. प्रतिमा बनवण्यासाठी तब्बल 3 दिवस लागले. जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त शरद पवारांनी लाल महाला जाऊन राजमाता जिजाऊंना केलं अभिवादन. जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर. पंतप्रधानांचा आगरी कोळी परंपरेनं नवी मुंबईत होणार स्वागत. मराठमोळ्या स्वागताची जय्यत तयारी. वन नेशन वन इलेक्शनला ममता बॅनर्जींचा विरोध. ममता बॅनर्जी यांच्या उच्चस्तरीय समितीला पत्र. ही संकल्पना असंवैधानिक असल्याचं बॅनर्जींचं मत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार. 17व्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन. राहुल गांधी यांची न्याय यात्रा. महाराष्ट्रामध्ये 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबईपर्यंत निघणार न्याय यात्रा. यात्रेचा 20 मार्चला मुंबईत होणार समारोप. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 4 शंकराचार्यांचा नकार. अर्धवट मंदिरात पूजा होत नसते, शंकराचार्य स्वामी निशलानंद सरस्वती यांचं विधान. इंडिया आघाडी हिंदू धर्म आणि हिंदुत्ववाद विरोधी. राम मंदिर सोहळ्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवल्यानंतर भाजपचा आक्रमक प्रचार. मवियाचं जागा वाटप ठरलं नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप बाकी. जयंत पाटलांची माहिती. जळगावमध्ये 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारी सुरू. लोणावळ्यात प्रवाशांचं रेल रोको आंदोलन. पुणे लोणावळा लोकल फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. घाटी रुग्णालयातील 532 निवासी डॉक्टर पगारापासून वंचित. 10 दिवसात वेतन न मिळाल्यास कामबंद आंदोलन करू, निवासी डॉक्टरांचा इशारा. सारथी बार्टी महाज्योती परीक्षेमध्ये गोंधळ. सेट विभागातील उत्तरपत्रिका मूल्यमापनाला स्थगिती. परीक्षेतील गोंधळानं विद्यार्थी संतप्त. आशा वर्कर आजपासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार. संपाच्या काळात कुपोषित बालकांना जिल्हा परिषदेचे कर्मचारी दत्तक घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.